हा जे धारावीमध्ये जे आंदोलन केलं गेलं या ठिकाणी माजी लोकसभा अध्यक्ष मोहर जोशी सर स्वतः होते. धारावीचे नागरिक सुद्धा लाखो संख्येने या ठिकाणी उभे होते. हे आंदोलन ह्या करता केलं गेलं की सरकारने 300 स्क्वेअर फूट मान्य केलं आहे, हे धारावीकरांना मान्य नाही आहे. या ठिकाणी 400 स्क्वेअर फुटाची मांग आहे. ह्यातर्फे सरकारचे निषेध 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 म्हणून हा झेंडा काळे झेंडे लावले गेले. ह्यासाठी जे आंदोलन आता मोठ्या प्रमाणात चाललं आहे ते सरकारनं आता 300 स्क्वेअर फूट जे आता जे मान्य केलेलं आहे की 300 स्क्वेअर फूट दे, हे आम्हा धारावासियांना पब्लिकांना कुणाला देखील मान्य नाही. कमीत कमी 400 स्क्वेअर फुटाचं घर भेटलं पाहिजे. जो पण या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पण इथं काही सेक्टर धारावीमध्ये काही होऊन देणार नाहीत. हे इथली जी जनता आहे यांना सगळ्यांनाच समजलेलं आहे की इथं या बिल्डरांना काय होणार आहे, पब्लिकला काय भेटणार आहे, काय नाही, हे सगळं जनतेच्या लक्षात आलेलं आहे. सगळे निषेध वगैरे काय झेंडे धारावीमध्ये लागलेत हे अशाच प्रकारे चालू राहील. बाकी बस एवढे सगळ्यांचे आमचे हेच म्हणणं आहे. विकास के लिए सरकार ने यह वादा किया था कि 400 स्क्वायर फुट जगह और 40,000 रुपया मेंटेनेंस का पैसा देगी, लेकिन सरकार ने डिक्लेरेशन किया है कि सिर्फ 300 स्क्वायर फुट जगह दे रहे हैं. इसीलिए धारावी के निवासियों ने इसका विरोध किया और जगह जगह पर काला झंडा लगाया गया है. मैं सही सुलेखा, हमारी आवाज मुंबई से कैमरामैन वेंकटेश के साथ. धारावी बचाओ, सेक्टर हटाओ. धारावी बचाओ, सेक्टर हटाओ. धारावी बचाओ, सेक्टर हटाओ. धारावी बचाओ, सेक्टर हटाओ. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत.